नमस्कार मी हर्षाली पासवर्ड श्रीमंतीचा या खास कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत प्रत्येकाला वाटत असतं आपण जीवनात सक्सेसफुल व्हावं आणि याच अनुषंगाने पासवर्ड श्रीमंतीचा या खास कार्यक्रमात आपण याविषयी चर्चा करणार आहोत आणि याविषयी आजचा आपला विषय आहे जागर श्रीमंतीचा शेअर बाजारातील श्रीमंतीचं रहस्य आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत सुवर्ण गोकोणचे अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ श्री सतीश परब सर सर स्वागत आहे आहेमस्कार शेअर मार्केट म्हणजे पैशाचा अथांग सागर दररोज करोडो लोक शेअर बाजारातून प्रचंड नफा मिळवत असतात आणि सतीश परब सरांच्या टीमने फक्त मे महिन्यात पाचशे साठ टक्केचा अद्भुतपूर्व नफा मिळवून याचा विक्रमच निर्माण केला आहे आणि कसा हा एवढा बक्कळ नफा दर महिन्याला सर आणि संपूर्ण टीम मिळवते आणि त्यासाठी नेमका कोणता अभ्यास करतात किती भांडवल त्यासाठी गुंतवतात आणि सर्वात महत्वाचं किती वेळ ते यासाठी देतात या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण प्रत्यक्ष सदीच सरांकडूनच घेणार आहोत चला तर मग आता विषयाला सुरुवात करूयात तर सर नेमकी काय जादू आहे प्रत्येक वेळी जेव्हा पण आपण भेटतो तुमचे जे विद्यार्थी असतात ते सातत्याने यामध्ये नफा मिळवत असतात म्हणजे मी असं ऐकलं की शेअर मार्केटमध्ये अप अँड डाऊन होत असतं पण जेव्हा जेव्हा आपण भेटतो मी हेच ऐकते की ते नॉनस्टॉप कंटिन्युअसली नफा मिळवतात तर याच्यामध्ये काय सिक्रेट आहे नाही असं सिक्रेट किंवा जादू अशी काही नाही आहे पण कसं असं एक प्रॉपर अभ्यास म्हणजे काय होतं शेअर मार्केट खूप सोपं आहे पैसा मिळवणंही खूप सोपं आहे फक्त त्यासाठी तुम्हाला एक प्रॉपर अभ्यास करावा लागतो आणि तुम्ही जी एखादी स्ट्रॅटेजी ठरवता तिच्यावर तुम्हाला ठाम राहावं लागतं सो होतंय का इथे इथे मार्केटला आणि खास करून ऑप्शन ट्रेडिंगला एवढं कॉम्प्लिकेटेड करून ठेवलं ना की लोकांना त्याबद्दल एवढी भीती वाटते की त्यापासून लांब राहिलेलंच ला बरं पण आमचे जे विद्यार्थी तुम्ही बघता म्हणजे ह्या महिन्यात आम्ही पाचशे तीस टक्के नफा मिळवला मागच्या महिन्यात चारशे सत्तर टक्के होता त्याच्या अगोदर तीनशे वीस टक्के होता पण पाचशे साठ टक्के नफा एवढा नफा असे का ऑप्शन ट्रेडिंग ही जादूच अशी आहे मॅडम की इथे जर तुम्ही अॅक्युरेट एखादा ट्रेड पकडता आणि त्याच्यात तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडमध्ये जास्त वेळ राहता तर मिळणारा नफा अचाट असतो अफाट असतो म्हणजे हे महिन्याभराच नाही तुम्ही दर गुरुवारी अनुभव शकता म्हणजे जे कार्यक्रम लाईव्ह बघतात त्यांनाही मी सांगतो आमची दर गुरुवारी लाईव्ह मार्केट म्हणजे प्रत्यक्ष मार्केटमध्ये हा नफा कसा कमवला हो जातो ह्याचं प्रात्यक्षिकासहित प्रशिक्षण असतं आणि ते मोफत असतं मागच्या गुरुवारीसुद्धा म्हणजे आता दोन तीन दिवसापूर्वी आम्ही जेव्हा मार्केटमध्ये लाईव्ह ट्रेडिंगला बसलो तेव्हा जवळजवळ दोन वाजून तीस मिनटांनी आम्ही एक स्ट्रॅडल घेतलं होतं पंचावन्न रुपयाचा तो पंचावन्न रुपयाचा पी अवघ्या अर्ध्या तासामध्ये तीनशे वीस रुपये झाला किती पटीने पैसा झाला ओके पण हे कसं एक्सपायरी वगैरे असते ना हे ते खूप कमी भांडवल आता म्हणजे पाच हजार रुपये पाच हजार रुपये एवढं कमी भांडवल घेऊन काम करावं लागतं पण ज्यावेळेस हा जो मोठा नफा तुम्हाला दिसतोय पाचशे साठ टक्के किंवा चारशे तीस टक्के महिन्याभरात तर त्याच्यामध्ये तुम्हाला स्टॉकमध्ये आम्ही स्विंग ट्रेडिंग करतो किंवा पोझिशनल ट्रेडिंग करतो म्हणजे एक एका एका ट्रेडमध्ये आम्ही दोन दिवस पाच दिवस दहा दिवस कधी कधी पंधरा दिवस महिनासुद्धा आम्ही थांबतो आणि त्यामुळे तो, तो एवढा जास्त नफा दिसतो इथे फक्त एवढंच आहे की तुम्हाला मार्केटची दिशा समजायची मार्केटची काही मूलभूत तत्व आहेत ती समजून घ्यायचे आहेत आणि तुम्ही जर बघितलात मार्केटमध्ये ना तर हे मार्केटची मजा कशी आहे ना की ते गरीब श्रीमंत असा काही भेदभाव नसतो म्हणजे आमच्याकडे प्रशिक्षण घेणारे काही डॉक्टरी आहेत काही पोलीस अधिकारी आहेत काही आय एस ऑफिसर आहेत सामान्य भाजीवालासुद्धा आहे चहाचे टपरीवाला इथे कुणाला भेदभाव नाही प्रत्येकजण ज्याला वाटतं की मला प्रचंड पैसा मिळवायचा आहे मला आज वटपौर्णिमा आहे सौभाग्याचा दिवस सो मला सात जन्म नवरावा तसा सात पिढ्या माझ्या बसून खातील एवढा मला पैसा मिळवायचा आहे तरी ते शक्य आहे पण मी नेहमी सांगतो ना की पैसा कुणाला मिळतो ज्याला हवा आहे त्याला मिळतो तर उत्तर येतं नाही तर जो पात्र आहे ना त्याला पैसा मिळतो मग हे पात्र कसं हवं त्यासाठी हा कोर्स असतो त्यासाठी हे प्रशिक्षण असतं आणि आमचं जे प्रशिक्षण असतं हे पूर्ण वर्षभराचा कोर्स असतो ते अभ्यास खूप नाही आहे काय रॉकेट सायन्स नाही की खूप अवघड आहे पण तो सोप्या पद्धतीने कसा करायचा आणि प्रत्येक महिन्याला एका स्ट्रॅटेजीवर काम करत कशा पद्धतीत आपण प्रॉफिट मिळवायचं खूप लोक असं म्हणतात की अरे पाच पाच दहा दहा वर्ष लोक इथे काम करतात आणि त्यांना नफा मिळत नाही आणि ह्यांना कसा मिळतो तुम्ही लाईव्ह ट्रेडिंगमध्ये आणि प्रत्यक्ष पहा असं लपवण्यासारखं काहीच नाही ना प्रत्येक मार्के, मार्केट गुरुवारी लाईव्ह मार्केटमध्ये आम्ही ऑनलाईन ट्रेनिंग घेत असतो तिथे माझ्यासोबत लोक ट्रेड करत असतात चांगला पैसा मिळवतात दर गुरुवारी मिळवतात आणि सातत्यपूर्ण गेली वर्षभर चालू आहे असं नाही की एका रात्रीत काहीतरी झालंय हु. गेली वर्ष चालू आहे की दर गुरुवारी मी माझ्या ट्रेडर्स बरोबर लाईव्ह ट्रेडिंग करतो तिथे प्रशिक्षण असतं माझ्यावर शिकता शिकता लोक पैसे आणि त्याला काही फी नसते कोणी महाराष्ट्राने नाही देशभरातून नाही सगळी पूर्ण जगभरातून लोक सामील असतात आणि म्हणून सांगतो की मार्केट सोपं आहे हे जर तुम्हाला खात्री करायचं असेल तर आमचं जे यूट्यूब चॅनल आहे ना सुवर्ण कुकण नावाने तिकडे काही व्हिडिओ आहेत किंवा कुठल्याही यूट्यूबचे जो व्हिडिओ असतो त्याच्या लिंकच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला काही महत्त्वाचे व्हिडिओज भेटतील मला वाटतं ते चार पाच व्हिडिओ जरी तुम्ही वारंवार बघितले ना तरी तुम्ही चांगले यशस्वी ट्रेडर आणि गुंतवणूकदार होऊ शकाल जे मार्केट खूप सोपं आहे त्याला सोप्या पद्धतीने घेतलं पाहिजे फक्त काय असतं की इथे तुम्हाला जो अभ्यास करता त्याचा निरंतर सराव केला पाहिजे तुमच्यासोबत एक चांगला मार्गदर्शक असला पाहिजे आणि एक टीम तो एक ऑरा तुम्हाला तुमच्यासोबत निर्माण करायचा आहे तर लक्षात घ्या असं म्हटलं जातं की जो मनुष्य प्रसन्न असतो ना जिथे लक्ष्मीचा वास असतो तुम्ही जर नाराज असाल तुम्ही जर निराश असाल तर मग सगळ्यात तुमचे डिसिजनसुद्धा चुकीचे होत जातात आणि मार्केटची एक मजा अशी आहे ना की इथे जो जास्त काळ टिकतो त्याला पैसा मिळतो इथे संयम तेवढाच महत्त्वाचा आहे मालसचा तुम्हाल संयम तुम्हाला लागतो तुम्हाला यशाने हुरळून जाता नये मार्केटमध्ये लोकांचा प्रॉब्लेम का होतो की थोडासा नफा दिसला की तो नफा जाईल म्हणून ते पटकन त्या ट्रेडमधून बाहेर पडतात आणि लॉसच्या ट्रेडमध्ये कुठल्या अपेक्षेवर असतात कोण नाही अभी तो उपर जाय आता तरी वर आशावर असतात आणि फसतात आमच्याकडे खूप लोक बोलतात की तुमच्या ट्रेडर्सला पहिल्या दिवसापासून कसा नफा मिळतो तर त्याचं कारण असं असतं ना की आमच्याकडे पहिले आठ दिवस पंधरा दिवस एक चांगलं प्रशिक्षण दिलं जातं त्या प्रशिक्षणानंतर मी जे ट्रेड घेतो माझ्यासाठी म्हणजे गेल्या पंधरा वीस वर्षाचा माझा जो अभ्यास अनुभव आहे ते ट्रेड मी त्यांना एक स्टडी पर्पजसाठी देतो आणि त्या बेसिसवरती जी स्ट्रॅटेजी शिकवलेली असते आमच्याकडे आता वीर फिफ्टी म्हणून नावाची स्ट्रॅटेजी आहे म्हणजे कुठलंही मार्केट असो मग ते डाऊन ट्रेड असून देत अप ट्रेंड असून देत कमोडिटी मार्केट असून देत फॉरेक्स कुठल्याही मार्केटमध्ये ती स्ट्रॅटेजी एवढी जबरदस्त काम करते ना म्हणजे आमच्याकडे जे ट्रेडर्स पैसा कमवतात तुम्हाला आश्चर्य वाटेल अरे हा कालपर्यंत शेअर मार्केटचा शेअ माहित हो नव्हता आज हा पैसा कसा काय मिळवत आणि हे तुम्हाला प्रत्यक्ष अनुभवायला भेटेल आमचा जो प्री टेलिग्राम चॅनलचा हे ग्रुप आहे तिथे तुम्ही जॉईन राहा तुम्हाला ते प्रत्यक्ष सर्व रोजच्या रोज पाहता भेटेल अनुभवता येईल आता आज आमचं एक प्रशिक्षण आहे संध्याकाळी वाजता आणि हे प्रशिक्षण एवढं छान आहे ना की गेली चार ते पाचव वेळ मला वाटतं रिपीट मला करावं लागलं म्हणजे ह्या फक्त ह्या वीर स्ट्रॅटेजीसाठी लोक जॉईन आहेत आणि हे ही स्ट्रॅटेजी अशी आहे ना मॅडम ह्याच्यातली अॅक्युरेसी जी आहे ना ती जवळजवळ नव्वद टक्क्यापेक्षा वरती उगाच जेवढा पाचशे सहाशे टक्के नफा नाही ना मिळत आहे तर ती जी वीर स्ट्रॅटेजी आहे त्यात दोन तीन इंडिकेटर आणि काही अशा गोष्टी त्याच्यात ॲड केल्यात टाइम फ्रेम जी महत्वाची असते ती वगैरे सो त्याचा रिझल्ट एवढा छान भेटतो त्याची सगळ्यात मोठी खासियत ना तुम्ही सॅडवे मार्केटमध्ये म्हणजे जिथे कायम ऑप्शन बाहेरचं नुकसान होतं किंवा असा संत मार्केटमध्ये तुम्ही प्रवेशच करत नाही ती स्ट्रॅटेजी एवढी अचूक काम करते ज्या वेळेस मार्केट वर जात असेल तेव्हाच तुम्हाला ती स्ट्रॅटेजी दाखवते की नाही आता आपल्याला बाय कॉल बाय केला पाहिजे किंवा मार्केट डाऊन रेड मध्ये असेल सुपर झाला या स्ट्रॅटेजी मध्ये आहे की ते प्रत्येक वेळेला सत्ताहून ही तपश्चर्य आहे गेल्या पंधरावीस वर्षाची आणि ती तपश्चार्य एकटाहून मी माझ्या जे विद्यार्थी आहेत त्यांना मी देतो आणि खूप बर वाटतं किंवा प्रत्येक जण तो लिहत असो की नाही सर वी स्ट्रॅटेजी मध्ये माझा एक एकिलो असणार झालं म्हणजे काल मी एक मेसेज वाचत होतो मला वाटतं चंद्रकांत म्हणून आहेत चंद्रपूरचे आहेत शेतकरी आहेत हळद शेती पिक करतात ते आमच्या सुवर्ण कोकणशी जोडले होते त्यांनी फ्रँचायझी घेतली एक मला वाटतं तीन दिवसापूर्वी आणि दोन दिवसातला त्यांनी नफा स्वतः लिहिलेला होता की सर मला दहा हजार आठशे रुपये चौदा हजार पाचशे रुपये नफा मिळाला आणि मी आतापर्यंत एवढे कोर्स केलेत लाखो रुपये खर्च केलेत पण असा कोर्स एवढा साध्या सोप्या मराठी भाषेत एखाद्या लहान मुलाला समजावून सुद्धा असा कोर्स आम्ही बघितला नव्हता आणि असा एक प्रथम so, मी कोर्स बघितला की ज्याच्यात मला पहिल्या दिवसापासून नफा बघलो सो लोकांना मी एवढंच सांगेन की इथे मी कुठले असे कॅप्सूल विटामिन किंवा असे काही जादूचे कांडे फिरत नाही प्रॉपर अभ्यास असतो फक्त फरक एवढाच असतो की इथे अभ्यास करत राहायचं नाही अभ्यास करता करता कसा आपल्याला नफा मिळवायचा ते शिकायचं बरं आणि सगळ्यात महत्वाचं यामध्ये तुमच्या क्लासेसमध्ये महिला आणि शेतकरी वर्गच मोठ्या प्रमाणात दिसतो तर त्यांना शिकवणं म्हणजे अगदी सोप्या भाषेत तुम्हाला शिकवावं लागत असेल तर ते तुम्ही कसं मॅनेज करता नाही उलट ते अजून सोपं होतं कारण कसं असतं की कोऱ्या पार्टीवर तुम्हाला रेषा ओढायला खूप सोपं पडतं मार्केटमध्ये प्रॉब्लेम का होता माहिती आहे इथे मार्केटमध्ये जास्त करून व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे लोक आहेत जे कुठल्या तरी युट्यूब व्हिडिओवरती बघतात एखादे इंडिकेटर आर एस बँड आणि ते नॉलेज घेऊन येतात आणि त्यावेळेस त्यांना त्यांचं नव्याने गोष्टी शिकवून थोडंसं अवघड जातं पण जे नौखे असतात किंवा काही लोक असे येतात की नाही सर मी आता पूर्ण ब्लँक होऊन तुमच्याकडे आलो आहे तुम्ही जी स्ट्रॅटेजी शिकवाल जो अभ्यास शिकवाल त्या आधारे करेन मग तिथे काम करायला सोपं होतं आणि महिलांच्या बाबतीत जर बोलायला तर महिला ह्या कमाल्याच्या सोशिक आणि संयमी असतात आणि त्यामुळे त्या, त्या बरोबर टप्प्यात हे परत आपण जसं बोलतो ना की प्रॉपर त्यावेळेसच काम करतात एंट्री घेतात आणि प्रॉफिट प्रॉपर कमवतात हो लालच नसते की कारण असं होतं ना की मार्केटमध्ये प्रत्येकाला पैसा भेटतो जर तो कौशल्यतेने आत्मसात केली सराव केला तर छान पैसा भेटतो फक्त तो असलेला पैसा आपल्या घरी घेऊन जाणं म्हणजे जा त्याला आपल्या डिमॅट अकाउंटमधनं सेविंग अकाउंटमधनं कन्वर्ट करणं हे खरं कसं बसतं आणि ते महिलांना खूप छान समजतं की कसा तो प्रॉफिट आपला तो बाजूला करून घेणं पुरुषांच्या बाबतीत थोडंसं हे होतं की नाही दोन हजार आहेत ना थांबा अजून तीन हजार होतील अजून पाच हजार आहेत तर दहा हजार होतील आणि त्या नादामध्ये ते असलेले पाच हजार घालून उरलेलं भांडवलातलं पण पैसे नुकसान करून घेतात महिलांच्या बाबतीत शेत कारण ह्यांना पैशाची व्हॅल्यू खूप त्यांना जबरदस्त माहिती आहे शेतकऱ्यांना आज माहिती आहे की पाच हजाराची व्हॅल्यू काय स्त्रियांना माहिती आहे हजार दोन हजार का असतात दिवसाला भेटतात ते आणि ते त्या ग्रीडीमध्ये म्हणजे नेहमी म्हटलं जातं शेअर मार्केटमध्ये सर्वात मोठा शत्रू कोण असेल तर ती लालच ग्रीड बोलतात आणि ती महिलांच्या शेतकऱ्यांमध्ये नसते आणि त्यामुळे त्यांचं यशस्वी होताना जे जा प्रमाण जास्त आमच्या सुवर्ण कारण ते ओके okay. आणि सर सगळ्यात तुमच्या ज्या फ्रँचायझी आहेत त्यांना तुम्ही दर महिन्याला फिक्स्ड इन्कम तर ते कशा पद्धतीने तुमचं आमच्याकडे दोन फ्रँचायझी असतात एक तर असते आमची आता गृहलक्ष्मी महिलांसाठी विशेष हे फ्रँचायझी की तिथे त्यांना आम्ही दोन वर्ष कंटिन्युअस फ्री ऑफ कॉस्ट ट्रेनिंग देतो त्यांच्याकडनं एकही रुपयाचं आम्ही प्रशिक्षण शुल्क आकारत नाही ओके okay. okay, ओके फक्त फ्रँचायझीचं जे असते डिपॉझिट तेच okay. असतं आणि दुसरी असते मास्टर फ्रँचायझी मास्टर फ्रँचायझीला आम्ही जवळपास मला वाटतं एक पंचवीस हजारापर्यंत दर महिन्याला आम्ही रेग्युलर इन्कम देतो आणि ते म्हणजे मार्केट कसं असो काही असो प्रत्येक महिन्याला महिन्याच्या एक तारखेला पाच तारखेला जी काय तारीख ठरलेली असेल त्या तारखेला त्यांना ते रक्कम जी असते ती भेटत जाते आणि सगळ्यात महत्वाचं त्या पैशासोबत त्यांना दोन पाच वर्ष कोर so, हा कोर्स जो असतो तो संपूर्णतः मोफत असतो सो जर पी सी आरने ते ह्या महिन्याचं जर प्रॉफिट दाखवलं तर आपल्याला एक्सप्लेन करता येईल की नेमकं शेअर मार्केटमध्ये आहे बघा आता हा जो दिसतोय तुम्हाला एका साईडला पाचशे साठ टक्क्याचा नफा so, असं नाही की सगळ्याच्यात प्रॉफिट भेटला आहे शेअर मार्केटमध्ये पैसा कधी भेटतो ना ते तुम्हाला ह्या क्लिपवर दिसेल टोटल आम्ही सत्तर ट्रेड घेतले कारण मार्केट पूर्णतः ओलाटाल होतं त्यातले अकरा ट्रेडमध्ये आमचे चुकले ट्रेड तिथे आमचा स्टॉपला सीट झाला पण मजा काय माहिती आहे त्या अकरा ट्रेडमध्ये जे आमचे ट्रेड चुकले आहेत तिथे आमचं नुकसान फक्त तेरा हजार नऊशे पाच झाले आणि जे आमचे पन्नास काय काय ते हे ट्रेड आहेत एकोणसाठ ट्रेड जे प्रॉपर झाले त्याच्यामध्ये दोन लाख शहाण्णव हजाराचा नफा भेटला म्हणजे जे नुकसान तेरा हजार जाऊनसुद्धा तुम्हाला तो दोन लाख ब्याऐंशी आणि ह्याच्यासाठी भांडवल किती लागलं माहिती आहे फक्त पन्नास हजार ह्याच्यावरनं काय शिकायचं माहिती आहे जर तुमचा एखादा ट्रेड चुकीचा गेला तर त्यातून तुम्हाला लवकर बाहेर पडलं पाहिजे आणि एखाद्या ट्रेडमध्ये पैसा भेटत असेल तर त्याच्यामध्ये जा जास्तीत जास्त काळ थांबण्याचं जे कसब आहे जे कौशल्य आहे ते जर तुम्हाला आत्मसात केलं तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून जगात कोणीच रोखू शकत नाही ओके आणि आता सगळ्यात महत्वाचं ज्यांना आता जे आपला हा कार्यक्रम बघतायत आणि ज्यांना स्टार्टिंगपासून झिरोपासून स्टार्ट करायची आहे तर त्यांनी त्यांना सहभागी होण्यासाठी तुम्ही त्यांना काय सांगाल पहिली गोष्ट पैसा कमवायचा आहे तर तुम्ही या कोर्समध्ये किंवा शेअर बाजारात सहभागी होऊ नका पण तुम्हाला पहिलं ज्ञान मिळवायचं आहे आणि त्या ज्ञानाच्या आधारे पैसा मिळवायचा असेल ना तर तुम्ही नक्कीच सुवर्ण कोकणमध्ये सुवर्ण कोकण जो अश्वमेध कोर्स आहे एक वर्षाचा कोर्स आहे त्याच्यात आता आम्ही प्रारंभ म्हणून योजना आहे त्या प्रारंभाच्या माध्यमातून तुम्ही सुरुवात करू शकता फ्रँचायजी असेल मास्टर फ्रँचायजी असेल पण त्या सर्वात अगोदर एक काम करा की तुम्ही कारण असं म्हटलं जातं की पहिलं आपण कुठलीही गोष्ट टेस्ट करायची असते आम्ही ट्रेडिंगमध्ये पण असंच बोलतो की तुम्ही एखादा ट्रेड घेता तर तो ट्रेड घेताना सुरुवातीला कमी पैशाने घेतलं जातं समजा आता मला आता एखाद्या वाटतं की ह्या कंपनीचा स्टॉक वरती जाणार आहे तर मी त्याचा एक लॉट घेईन आणि जसं मला कन्फर्मेशन भेटेल तसं मी त्याचे साईज वाढवत जाईन आपण एखाद्या पाण्यात उतरतो दुत। पोहायला तर पहिला पाण्याचा अंदाज घेतो पाणी थंड आहे की कसं आहे सेम कोर्स किंवा मार्केटमध्ये तसंच असतं तुम्हाला अश्वमेध कोर्स किंवा अश्वमेधाच्या श्रीमंतीत सहभाग व्हायचा असेल तर तुम्ही पहिले जे फ्री टेलिग्राम चॅनल आहे तिथे सहभाग घ्या तिथे दोन चार दिवस बघा कशी आपली मराठमोळी मुलं म्हणजे आजपर्यंत म्हटलं जायचं की शेअर बाजारामध्ये मराठीचा खूप अभाव आहे मराठी मुलं खूप कमी आहेत अरे इथे जन्मलेल्या प्रत्येक माणसाच्या बोलता ना शरीरामध्ये अंश हा महाराजांचा असो ती मुलं मागे कशी असतील लक्षात आलं का तुमच्या सो ही जन्मता जी हे असतात जिद्दी असतात मेहनती असतात कष्टाळू असतात बुद्धिमान असतात पण ह्या सर्वांनी पहिले ह्या लाव ह्याच्यामध्ये यावं बघावं ही मुलं कशा पद्धतीत रोजच्या रोज चांगला पैसा सातत्याने कमवतात आणि ही जे आजपर्यंतचे जे मीत होते हे जे भ्रम होते की शेअर मार्केट हा जुगार आहे इथे फक्त पैसा जातो ह्या मुलांनी अभ्यासाच्या जोरावरती कसा खोडून काढला हे तुम्ही पहिले चार दिवस बघा आपलं जे यु सुवर्ण कोकणचं यूट्यूब चॅनल आहे तिथे जा तिथे काही व्हिडिओ आहेत मग ते वॉलेंजिअर बँडचा व्हिडिओ असेल आर एस आयचा असेल एम एस एडीचे असेल जे लाईव्ह मार्केट ट्रेडिंगचे व्हिडिओ असेल ते पहा पहिलं समजून तर घ्यावे ना कसे ही सामान्य मुलं सामान्य कुटुंबातले मुलं आहेत या गृहिणी आहेत ज्या महिला आहेत ज्या शेतकरी आहेत हे कसे एवढे पैसे बनवतात कसा पुण्याचा सतीश सरोदे कपड रस्त्यावरती कपडे विकतो आणि तो दर महिन्याला एक चांगला नफा मिळवतो अशी कितीतरी उदाहरणं आहेत म्हणजे सगळ्यांना असं वाटतं की शेअर मार्केट मध्ये कमवणं खूप अवघड आहे त्याचा अभ्यास खूप डिफिकल्ट आहे खूप जास्त टाइम द्यावा लागतो किंवा काय कसं असतं तुम्ही एखादा विषय कॉम्प्लिकेटेड करताना तेव्हा तुमचं महत्व वाटत आज चाललंय नावाखाली ज्या पद्धतीत लाखो रुपये घेतले जातात ज्यावेळेस सांगणं सुरू आहे ना की मार्केट सोपं आहे हे सगळ्यांची दुकानं बंद होतील कोण कोर्सला पैसे नाही भरते सोपं का पैसे भरायचे सांगायचा उद्देश आहे की मार्केट सोपं आहे पण तेवढं सहजी नाही त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट ना तुमची तुम्हाला जो संयम जो असो ना तो खूप महत्वाचा असो आणि सर्वात महत्वाचा की तुम्हाला तुमच्यावरती म्हणजे अंगी बळ आणि बुद्धी असून नुसता फायदा नाही तर त्याच्यावर तुमचा संपूर्ण विश्वास पण असला पाहिजे आणि म्हणून आम्ही बोलतो की नेहमी वन कोच वन अप्रोच आणि वन स्ट्रॅटेजी आमच्याकडे पण शिकवताना जे कोर्स आहेत आता आम्ही पुढचं मे महिना पूर्ण मे महिना आम्ही वीर स्ट्रॅटेजीवर काम केलं ही नेमकी वीर स्ट्रॅटेजी काय कशी ती कशी इम्प्लिमेंट करायची आपल्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरमध्ये ते कशी सेटिंग करायची आणि कुठलं विकत घेतलेलं हे नाही आहे सॉफ्टवेअर नाही आहे मार्केटमध्ये एक भ्रम आहे की एखादं सॉफ्टवेअर घेतलं की तुम्हाला पैसा मिळेल अरे मग सॉफ्टवेअर कंपन्याच करोडपती होतील ना अब्जोपती होतील तुम्हाला ते सॉफ्टवेअर पाच दहा हजारात कशाला विकतील तर इथे कुठलंही स्टॉप असं सॉफ्टवेअर किंवा हे नाही आहे जादू नाही आहे एक स्ट्रॅटेजी आहे काही इंडिकेटर आहेत ते अचूक कसे वापरायचे कुठल्या टॅम्परेममध्ये वापरायचे कशा पद्धतीत त्याचा ह्याच्यामध्ये इक्विटीमध्ये म्हणा फॉरेक्समध्ये म्हणा किंवा ऑप्शनमध्ये कशा पद्धतीत उपयोग करायचा आहे ह्याचे काही नियम आहेत काही तंत्र आहेत ते समजून घ्यायचे नुसते समजून नाही घ्यायचे तर ते घोटायचे सुद्धा आहेत त्याचा एक प्रॉपर सराव करायचा आहे आणि महिनाभर सराव करायचा आहे आणि मग त्यातून मग तो तुम्हाला जो पैसा आहे तो तो नुसता पैसा नसतो तर तो एक कॉन्फिडन्ससुद्धा असतो एक आत्मविश्वास असतो नव्या श्रीमंतीचा नव्या जगण्याचा आणि म्हणून सांगतो की घाई करू नका समजून घ्या मार्केट खूप जबरदस्त आहे प्रचंड पैसा इथे आहे दररोज लाखो करोडो लोक अब्जावधी रुपये कमवतात आपणच अजूनपर्यंत त्या समुद्रात डुबकी नाही मारली पण पुन्हा सांगतो त्या समुद्रातून जर तुम्हाला शिंपले किंवा त्या शिंपल्यातले मोती जर निवडायचे असतील ना तर तुम्हाला चांगलं पोहायला शिकलं पाहिजे आणि त्याची सुरुवात तुम्हाला फ्री टेलिग्राम चॅनल असेल यूट्यूब असेल किंवा तुम्ही कोर्समध्ये प्रारंभच्या माध्यमातून जॉईंट होऊ शकता महिलांसाठी जी गृहलक्ष्मी योजना आहे तिचा फायदा घेऊ शकता आणि ज्यांना वाटतं की सगळं ठीक आहे पण तरीसुद्धा मला भीती वाटते मग त्यांच्यासाठी मास्टर फ्रँचाईजची सगळ्यात सुंदर पर्याय की तुम्हाला मार्केटच्या जोखमीपासून लांब ठेवता आणि तुम्हाला एक गॅरंटेड इन्कम मग ते पाच हजार असेल पंचवीस हजार हजार दर महिन्याला कंपनीकडनं ॲज अ रॉयल्टी इन्कम म्हणून ते भेटतं ओके okay सो खूप सुंदर आणि मजा वाटते जेव्हा आपली लोक एक चांगला पैसा मिळवतात एक प्रचंड नफा मिळवतात आणि जेव्हा ते ग्रुपवर टाकतात त्यांचा जो, जो आनंद असतो ना तो शब्दात नाही वर्णन करतात त्यांच्या कुटुंबियाचे चेहरे जे असतात ना ते बघून असं वाटतं जगातला सगळ्यात श्रीमंत मनुष्य कोण असेल तर मी तुम्ही कधी गुरुवारच्या लाईव्ह ट्रेडिंगमधले कमेंट्स बघा कोण लिहितं की मी मला पाच हजार मिळाले कोण बोलतो मी पन्नास हजार कमवले कोण सगळे आकडे असतात आता होत्या का आम्हाला आकडे ऐकायची एवढी भीती वाटते ना की एवढे पैसे भेटतात काय से आपला इतरांवर तर विश्वास नाही पण स्वतःवर पण नाही कारण एवढे कमवले नाहीत ना एवढ्या कमी वेळात आणि ह्याचं बोलतात ना की ह्याला आरसा कशाला तुम्ही प्रत्येक लाईव्ह ट्रेडिंग जी ऑलरेडी झालेली आहे जी रेकॉर्डेड आहेत आमच्या युट्यूबवरती त्या प्रत्येक लाईव्ह ट्रेडिंगमध्ये बघा तुम्हाला प्रत्येक कमेंट्स वाचा तुम्हाला हजारो लाखो रुपया नफा कमवलेला हो लोकं तिथे दिसतील आणि अशी लोकं आहेत की त्यांनी पहिल्या दिवशी आले आणि पहिल्या दिवशी पण खूप चांगला नफा मिळाला सो जीवन समृद्ध करा आणि मी सांगतो आज एक दहावी बारावीचे रिझल्ट लागले त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा तुमचा मुलगा किंवा मुलगी ज्या त्या करिअर करत असेल तिथे त्यांना करून द्या पण त्यांना कॅपिटल मार्केटचा अभ्यास हा केलाच पाहिजे मित्रांनो जगामध्ये जेवढे श्रीमंत दिसतात जेवढे यशस्वी लोकं दिसतात या सर्वांना मार्केटचा अभ्यास आहे आणि हा खूप मोठा अभ्यास नाही पण पर जोपर्यंत कॅपिटल मार्केटचा अभ्यास नाही ना तोपर्यंत कुठल्याही करिअरमध्ये यशस्वी होणं खूप अवघड आहे ओके म्हणजे सर याकडे एक सेकंड इन्कम म्हणून बघायला काहीच हरकत नाही तुम्ही सेकंड इन्कम घ्या इन्कम घ्या मुख्य घ्या कॅपिटल मी नेहमी कॅपिटल मार्केटचा अर्थ काय म्हणजे काम या असं बोलतो मी नेहमी सांगतो ना ने, एखादी गृहिणी मागे पण मी बोललो होतो की कुठेतरी तांदळाच्या डब्यात ह्याच्या डब्यात पैसे ठेवतो आणि मग ते नोटबंदी झाल्यावर बाहेर पडतो आपण बाकी काय करतो लोक की एफ डी पीपीएफ किंवा इथे सगळं मोजून किती पाचने आठ टक्के पण तेच जर त्याच बँकांच्या जर तुम्ही स्टॉकमध्ये पैसे टाकाल तर तुम्हाला तुम्ही कुठल्याही बँकेचे शेअर बघा मागच्या पाच वर्षात सरासरी पंधरा ते वीस टक्के त्यांनी रिटर्न दिलं आहे मग एवढं तरी नॉलेज आपल्या प्रत्येक महिलेला प्रत्येक पुरुषाला प्रत्येक मुलांना हे असलंच पाहिजे आणि एक लक्षात घ्या तुम्ही पैसा नसेल ना, ना तर तुमचं नॉलेज काहीच काम कामाचं नाही तुमचं कोणाच ऐकत नाही आहे पैसा हा खूप महत्त्वाचा आहे आणि पैशावर पैसा कमवणं हे तुमचं कर्तव्य नाही तर तुमची नैतिक जबाबदारी पण आहे हे लक्षात घ्या तुम्हाला पैसा कमवावाच लागेल आणि तुम्ही नावं नाही हो ठेवू शकत नाही माझ्या नशेबात नव्हतं किंवा मला वेळ नाही भेटला किंवा माझं शिक्षण नव्हतं किंवा असं तुम्ही काही कारण देऊ हो शकत नाही शेअर मार्केट ही अशी गोष्ट आहे की इथे तुमचा शिक्षणाचे तुमचा दुरानवे संबंध नसतो हो तुमची जिद्द का तुमच्यात आतमध्ये का आग पेटते ना ते खूप महत्वाचं आहे अन्यथा फक्त तुम्ही दिवस ढकलाल दिवस येतील दिवस जातील पण तुमचा जन्म का झाला त्या जन्माचं जर सार्थक करायचं असेल ना तर मात्र तुम्हाला पैसा कमवावाच लागेल आणि म्हणून पुन्हा पुन्हा सांगतो पैसा कमवणं हे तुमच्या सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे तुम्ही जर चांगला पैसा कमवला तर तुमची मुलं तुमची पुढची पिढी तुमच्याकडूनच प्रेरणा घेत तुमचाच आदर्श मानून तोच किताब तोच वसा तेच व्रत पुढे नेतील <laughs> नक्कीच जाता जाता एक शेवटचं जे प्रेक्षक आहेत आपले आणि ज्यांना हे सुरुवात करायची असेल त्यांच्यासाठी तुम्हाला काय मेसेज द्यायचे अगदी थोडक्यात मॅसेज एकच आहे नेहमी सांगतो बघा की तुम्ही जे व्रत घेतलं ना ते अखंड आयुष्यभर जोपासा ओतू नका मातू नका मी एक छोटीशी गोष्ट फक्त लता मंगेशकरांची सांगतो लता मंगेशकर फक्त भारतरत्न नव्हत्या तर जगातला एक बोलता, एक बोलता ना एक ॲसेट्स होते आपल्यासाठी त्यांची एक गोष्ट नेहमी की कधी गाणं बोलताना पाय चप्पल नाही घालायचे एक लक्षात घ्या ज्या नवीन असताना सुद्धा तीच गोष्ट होती शेवटपर्यंत त्यांनी गाणं गाताना रेकॉर्डिंग करताना कधी ह्याला म्हणतात व्रत ह्याला म्हणतात आयुष्यभर तो व्रत जोपासणं शेअर मार्केटमध्ये पैसा कमवायचा असेल आयुष्यात जर श्रीमंत म्हणायचं असेल तर जे व्रत तुम्ही स्वीकाराल ना ते आयुष्यभर जपा थोडासा पैशावर हुळून जाऊ नका पैसा कमवणं खूप सोपं आहे पैसा टिकवणं अवघड आहे सर सर्वांना मी एवढंच सांगेन सुवर्ण कोकणचे जे टेलिग्राम चॅनल आहे जे आमचे कोर्टी मेंबर आहेत त्यांच्याशी संपर्क साधा आणि या श्रीमंतच्या अश्वमेद्यात सामील आजच्या दिवशी वटपौर्णेच्या दिवशी हा सौभाग्याचा सा दिवस आहे सात जन्म पुरेल सात पिढ्या आपल्या खातील एवढा बक्कड पैसा तुम्ही शेअर बाजारातून मिळवा नक्कीच जर तुम्ही या ठिकाणी आलात खूप चांगलं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद तर शेअर बाजारातील श्रीमंतीचं रहस्यच आज आपल्याला मिळालेलं आहे सुवर्ण कोकणचे सर्वे सर्व संस्थापक म्हणून परिचित असलेले सतीश परब यांच्याकडून तुम्हाला सुद्धा शेअर मार्केटमधून पैसे कमवायचे असतील सरांचं मार्गदर्शन हवं असेल तर दर गुरुवारी लाईव्ह मार्केटिंग सेशन असतं यांचं पूर्णपणे फ्री असतं ते तुम्ही अटेंड करू शकता अधिक माहितीसाठी स्क्रीनवर जे तुम्हाला नंबर दिसत त्यावर कॉल करू शकता कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झे चोवीस तास विकासाचा ध्यास म्हणजे